राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं छत्रपती राजाराम कारखान्याच्या सभासदत्वासंदर्भात अठराशे नव्याण्णव हरकती दाखल केल्या होत्या कोल्हापूरच्या प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे यावर सुनावणी होऊन चारशे चौऱ्याऐंशी सभासद पात्र ठरवण्यात आले होते तर मृत आणि दुबार असे एकोणसत्तर वगळून एक हजार आठ अपात्र आणि कार्यक्षेत्राबाहेरील तीनशे अडतीस अशा एक हजार तीनशे सेहेचाळीस सभासदांना प्रादेशिक साखर सहसंचालकांनी अपात्र ठरवलं होतं या सभासदांची तत्कालीन सहकार मंत्र्यांनीही कायम ठेवली होती दरम्यान या अपात्रतेला काही सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं या प्रकरणी न्यायमूर्ती सी व्ही भडंग यांच्यासमोर सुनावणी झाली या सुनावणी दरम्यान अपात्रतेला आव्हान देणारी तेराशे सेहेचाळीस सभासदांची याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती भडंग यांनी या सभासदांची अपात्रता कायम ठेवली आहे कारखान्याची सत्ता कायम राहावी यासाठी सत्ताधारी महाडिक गटानं चुकीच्या पद्धतीनं सभासद करत कारखान्याच्या खऱ्या सभासदांवर सातत्यानं अन्याय केल्याची भावना सभासदांमध्ये तयार झाली होती उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळं बोगस आणि अपात्र सभासदांच्या जीवावर कारखाना ताब्यात ठेवणाऱ्या महाडिक गटाला मोठी चपराक बसली असल्याचं सांगत सभासदांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलंय आमच्या शाहू परिवर्तन पॅनेलच्या जो गेली सात आठ दहा वर्षे आम्ही जो लढा दिला त्याला ह्या अर्थ खऱ्या अर्थाने याला यश मिळाले असे म्हणता येईल गेले अठ्ठावीस तीस वर्षे स महाडिकांनी जो कारभार केलेला आहे बोगस सभासदांच्या जीवावर जो त्यांनी सत्ता भोगलेली आहे त्याला ख खऱ्या अर्थाने आज दणका बसला असं म्हणता येईल त्यांना आता निवडणूक लढण्याचा अधिकार कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी निवडणूक लढू नये असं आम्ही त्यांना आवाहन करतो मुंबई उच्च न्यायालयात या सुनावणी दरम्यान छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट रवी कदम ॲडव्होकेट पी डी वळवी ऍडव्होकेट केदार लाड यांनी काम पाहिलं